नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक उरण येथे जेएनपीटीने बत्तीस कोटी खर्चून उभारलेलं आणि लाखो दास भक्तांना उत्कंठा लागून राहिलेलं ऐतिहासिक भव्य दिव्य एकोणतीस मीटर उंचीचं शिवस्मारक पर्यटकांसाठी येत्या आठ दिवसांनंतर खुलं करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली कोविड काळात मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेलं शिवस्मारक खुलं करण्यात येणार असल्याने शिवप्रेमी दासभक्तांमधून आनंद व्यक्त केला जातोय रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणाऱ्या उरण येथे जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचं तीस महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलंय विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक भव्य दिव्य स्मारकाची मागील अडीच वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी दासभक्त पर्यटक आणि नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली होती जेएनपीटी प्रशासनाने बत्तीस कोटी खर्चून एकोणतीस मीटर उंचीचं भव्य शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारलंय स्मारक स्थळी तळमजल्यावर चारशे ऐंशी चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे या सभागृहात कॅन्टीन ग्रीनरूम आणि संग्रहालय उभारण्यात आलंय या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्यात पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असून या बाल्कनीमधून बाजूंनी असलेल्या निसर्गरम्य परिसर निहाळता येतो दुसऱ्या मजल्यावर भव्य एक्झिबिशन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे या एक्झिबिशन हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र शिल्प पेंटिंग लावण्यात आली आहेत कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगाचाही अप्रतिम शिल्प उभारण्यात आलाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर चहूबाजूंनी परिसरातील देखाव्यांची लज्जत घेण्यासाठी व्ह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे या ऑडिओ व्हिज्युअल मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे स्टेजच्या मागे एम्पी थिएटर उभारण्यात आलंय या ओपन एम्पी थिएटरमध्ये दोनशे एकोणसाठ प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे पाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमजल्यापासून उंची वीस मीटर आहे राज्यातील एवढ्या मोठ्या उंचीचं हे एकमेव स्मारक आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या शिवस्मारकाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळ्यात आणि लाखो दासभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरू पाहणाऱ्या या ऐतिहासिक भव्य दिव्य अशा शिवस्मारकाची विशेषत दासभक्तांना मोठी उत्कंठा लागून राहिली होती आता शिवस्मारक पर्यटकांसाठी खुलं करण्यात यावं अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली होती वादळवारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर सह न्यूज ब्युरो उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन